आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। एमएमआरडीए कडून बीकेसी मधील आणखी 3 भूखंडांचा लिलाव होणार आहे। ई लिलावामधून किमान 656 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता। सडकोच्या 26,000 घरांची योजना जाहीर, माझे पसंतीचे घर या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात। सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदीचं मार्केट तेजीमध्ये, आठवडाभरामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर आता तब्बल 55,000 कोटींच्या वस्तूंची विक्री झाली, तर मागील वर्षीच्या तुलनेत 26% वाढ झाली आहे। मुंबईतल्या जे जे रुग्णालयाला ऑर्थोपेडिक विभागाला बालरोग अर्थोसर्जन मिळालेत। हाडांच्या आजारानं त्रस्त असलेल्या पीडित मुलांच्या पालकांना आता शस्त्रक्रियेसाठी महागड्या हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाहीये। मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातील रक्तपेढ्यांचा मनमानी कारभार उघड झालाय। गेल्या 6 महिन्यांपासून ई रक्तकोशावरील रक्तसाठ्याची आता रक्तपेढ्या माहिती देत नसल्याचं समोर आलंय। 17 रक्तपेढ्यांकडून 63,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। गोरंट पॉवर कंपनी महावितरणला 2,000 मेगावॅट वीज पुरवणार। टोरंट पॉवरनं महाराष्ट्रामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठीचं कंत्राट मिळवलंय। मुंबईत पालिकेची सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं आणि थुंकणं या प्रकार स्वच्छता अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली। गेल्या 9 महिन्यात 3.5 कोटी रुपयांहून अधिक दंडाची रक्कम वसूल करण्यात आली। नवी मुंबईत महिलांना बस तिकीट दरामध्ये 50% सवलत मिळणार आहे। पालिकेकडून हा निर्णय मंजूर करण्यात आला। सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करताना सवलत मिळणार आहे।